दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर यांना जवळपास 164 मतदान मिळालं आणि समोरच्या उमेदवाराला 106 मतावरती थांबावं लागलं. भरघोस मताने भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला. महाराष्ट्रातील लोकांच्या नजरा, देशातील लोकांच्या नजरा आजच्या या निकालाकडे लागलेल्या होत्या. काही लोक बोळी आशा ठेवून बसले होते काहीतरी वेगळं घडल. त्या सगळ्यांचं आज हे राज्यकारणाचं चित्र सगळं स्पष्ट झालेलं आहे. त्यांच्या स्वप्नाचा भंग झालेला आहे. प्रत्येकप्रमाणे अध्यक्षांच्या निवडीनंतर अध्यक्षाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येतो. त्या प्रथेप्रमाणे आज ही माननीय अध्यक्ष महोदयांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला गेला. या प्रस्तावावरती माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख, सर्व पक्षाच्या लोकांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरती बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जे काय बोलले ते महाराष्ट्राच्या समोर आलं. त्यांची आज सत्ता गेलेली आहे, परंतु जयंत पाटलांसारख्या माणसाचा माज अजून गेलेला नाही, त्यांचा माजोरडापणा अजून जायला तयार नाही. सभागृहामध्ये चर्चा करीत असताना माननीय उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब यांनी गेल्या 2.5 वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम सभागृहामध्ये केलंय हे सगळ्या महाराष्ट्रांनी बघितलं, सभागृहांनी बघितलं. आणि त्यांचा उल्लेख करत असताना त्यांनी त्यांच्या समाजाचा उल्लेख केला, म्हणजे यांच्या डोक्यातून अजून जातीवाद जायला तयार नाही. आदिवासी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, भटका जमाती असतील, भटके समाज असेल, या समाजातून एखादा लोकप्रतिनिधी पुढे येऊन चांगल्या पद्धतीने काम करत असेल तरी त्या लोकांचा अपमान करणं, त्या लोकांच्या समाजावरती बोलणं अशी परंपरा या राष्ट्रवादीवाल्यांनी चालू ठेवली आहे. मी आपल्या माध्यमातून माननीय जयंत पाटलांचा जाहीर निषेध नोंदवतो आणि त्यांनी हे डोक्यातून काढून टाकावं की आपणच फार बुद्धिवान आहोत, आपणच काहीतरी चांगल्या पद्धतीने या राज्यामध्ये करू शकतो. असं जे काही चित्र गेल्या अनेक वर्षापासून उभा केलाय ते जो बुडबुड आहे तो बुडबुडा येत्या काळात फुटल्याशिवाय राहणार नाही. हो, निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर 164 लोक ठामपणे उभी राहिली आणि अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये महाविकास आघाडीवाल्यांना भीती वाटत होती, कारण त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फूट होती आणि त्यांचा त्यांना अंदाज लागत नव्हता. भारतीय जनता पार्टीनं आज ते करून दाखवलं आणि सर्व आमदारांनी बहुमत हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या बाजूने दिलं. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर
व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड विटा.